हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. लास्ट टाइम अपन बॉयल्स लॉ बघितलेला होता आणि बॉयल्स लॉ से रिलेटेड एक इम्पॉर्टंट न्यूमरिकल इथं आहे. ओके, न्यूमरिकल इज लाइक दिस. अ गॅस ॲट 27 डिग्री सेल्सियस, सो टेम्परेचर ऑफ द गॅस इज गिवन. ओके, हाऊ मच इज द टेम्परेचर? इट इज 27 डिग्री सेल्सियस. परंतु केटीजी मध्ये नेहमी लक्षात ठेवा, टेम्परेचर जे तुम्ही यूज करणार आहात दॅट इज ऑलवेज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो 27 डिग्री सेल्सियस मीन्स 27 + 273, म्हणजे डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्वर्जन करायला 273 ऍड करावं लागतं. सो हे 300 केल्विन टेम्परेचर होणार. हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 4 लिटर, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे 4 लिटर. अँड अ प्रेशर, म्हणजे इनिशियल प्रेशर दिलेला आहे 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द गॅस इज कॉम्प्रेस्ड ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. गॅस जो आहे तो कॉन्स्टंट टेम्परेचरला कॉम्प्रेस करायचा आहे. सो द टेम्परेचर इज गोइंग टू रिमेन ॲज इट इज, दॅट इज 300 केल्विन. ओके, सो दॅट प्रेशर इज 150. आता कॉम्प्रेशन केल्यानंतर प्रेशर वाढणार आहे आणि प्रेशर किती होते बघा, 150 न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशर होते. ओके, तर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर आपल्याला फायनल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, आता आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, व्हेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट, ज्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळी काय होणार आहे, पी वन व्ही वन इज इक्वल टू असतं पी टू व्ही टू. ओके, पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. इथे व्हॅल्यूज प्लेस करूया. पी वन आहे 100, व्ही वन आहे 4 लिटर. आता व्हॉल्यूम जे आहे ते लिटर मध्येच ऍज इट इज ठेवतोय मी, कारण आपल्याला आन्सर लिटर मध्येच पाहिजे. पी टू आहे 150 आणि व्ही टू जे लिटर मध्ये आहे ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे व्ही टू इज इक्वल टू होणार आहे 100 × 4, दॅट इज इक्वल टू 400 / 150. 0 0 0 कॅन्सल, 8/3. सो व्हॉल्यूम येणार आहे 8/3 लिटर. ओके, फायनल व्हॉल्यूम. आता आपल्याला इथं चेंज इन व्हॉल्यूम पण काढायला सांगितलंय. चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, त्याला आपण डेल्टा व्ही असं म्हणूया. डेल्टा व्ही इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम इज 8/3 मायनस इनिशियल व्हॉल्यूम इज, दॅट इज 4, दॅट इज 8 − 12/3. बरोबर ना, 4 × 3 = 12, दॅट इज -4/3. -4/3 मीन्स इट इज -1.33 लिटर. आता मायनस साईन का आलेला आहे, कारण तिथं व्हॉल्यूम कमी झालेला आहे. देअर फोर, सो दिस इज द चेंज इन व्हॉल्यूम. ओके, वन मोर क्वेश्चन. टोटल प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ गॅस फिल्ड इन अ वेसेल ऑफ व्हॉल्यूम फी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज रिड्यूस टू 1/3 ऑफ द इनिशियल व्हॉल्यूम, इन इनिशियल व्हॅल्यू. आता इथं बघा, वन्स अगेन दिस इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. जे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस असेल तर काय करू शकतो आपण, बॉइल्स लॉ यूज करू शकतो. कॉन्स्टंट टेम्परेचर दिलंय आणि प्रेशर काय झालंय, रिड्यूस टू 1/3 ऑफ द इनिशियल व्हॅल्यू असं दिलंय. म्हणजे फायनल प्रेशर इज मेड 1/3 ऑफ द इनिशियल प्रेशर असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. कॅल्क्युलेट परसेंटेज चेंज इन इट्स व्हॉल्यूम. परसेंटेज चेंज इन व्हॉल्यूम काढायला सांगितलंय. परसेंटेज चेंज इन व्हॉल्यूम हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. आता परसेंटेज चेंज इन व्हॉल्यूम कसं काढणार, तर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, कारण इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे बॉइल्स लॉ आपण यूज करू शकतो. ओके, तर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ काय होणार बघा, दॅट इज पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. याच्यामध्ये काय करूया, व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन काढूया, किंवा फायनल व्हॉल्यूम काढूया अगोदर इन टर्म्स ऑफ इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे व्ही टू इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार बघा, फायनल व्हॉल्यूम व्ही टू इज इक्वल टू पी वन व्ही वन डिवायडेड बाय काय येणार आहे, पी टू येणार आहे. ओके, सो फायनल व्हॉल्यूम येणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे, पी वन. इनिशियल इनिशियल प्रेशर किती आहे, पी वन. इनिशियल व्हॉल्यूम व्ही वन डिवायडेड बाय फायनल प्रेशर दिलेला आहे 1/3 ऑफ द इनिशियल प्रेशर असं म्हटलंय.
सो देअरफोर इथं फाइनल वॉल्यूम येणार आहे P1 P1 गेट कॅन्सल, थ्री टाइम्स काय होणार आहे P1 होणार आहे. दिस इज द फायनल वॉल्यूम. नेहमी लक्षात ठेवा, प्रेशर कमी केलं की व्हॉल्यूम वाढतं, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होतं. इथं ज्यावेळी प्रेशर हे आपण तोंडी पण ऍक्च्युली सॉल्व्ह करू शकतो, नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू तोंडी सोडवता आलं हे आलं पाहिजे हे की ज्यावेळी प्रेशर आपण 1/3 करणार त्यावेळी व्हॉल्यूम डायरेक्टली 3 times होणार. व्हेरी सिम्पल, प्रेशर जर हाफ केलं तर व्हॉल्यूम 2 times होणार, प्रेशर डबल केलं तर व्हॉल्यूम 1/2 times होणार आहे. इन दिस वे आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता पर्सेंटेज चेंज म्हणजे कसं करायचं असतं, पर्सेंटेज चेंज म्हणजे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू इन 200, याला म्हणायचं पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंज म्हणजे चेंज इन व्हॅल्यू डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यू. ओके, फायनल आहे 3V1 मायनस V1 डिवायडेड बाय V1 इन 200, म्हणजे किती येणार आहे, 3V1 मायनस V1 म्हणजे 2V1 डिवायडेड बाय V1 इन 200. V1 गेट कॅन्सल, दॅट इज 2 × 100, दॅट इज इक्वल टू 200%. दिस इज पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम येणार आहे. कुठल्याही ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज चेंज जर काढायचं असेल तर काय करायचं, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू इन 200 करायचं. हा पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फायनल व्हॅल्यू कशाचं पण पर्सेंटेज चेंज काढायचं असेल तर फायनल व्हॅल्यू अगोदर काढायची आहे. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू करायचं डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू करायचं आणि इंटू त्याला काय करायचं आहे, 100 करायचं आहे. सो इन दिस वे पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम इज कमिंग टू बी 200%. ओके, इज द आन्सर. स्टुडंट्स, आपण गॅस लॉज बघतोय बरोबर, तर त्याच्यामध्ये गॅस लॉज मध्ये फर्स्ट आपण बॉइल्स लॉ बघितलेला आहे, आता सेकंड बघायचा आहे दॅट इज चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ, आता चार्ल्स लॉ कशाशी रिलेटेड आहे, तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसशी रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू द कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. ओके, तर चार्ल्स लॉ काय बघा, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड फिक्स्ड मास ऑफ गॅस, कॉन्स्टंट प्रेशर अँड फिक्स्ड मास ऑफ गॅस. ओके, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि मास देखील कॉन्स्टंट राहत असेल, मास अजिबात चेंज होत नसेल, तर या प्रोसेसमध्ये काय होतं, at constant pressure and fixed mass of gas, volume of gas is directly proportional to temperature, directly proportional to temperature. Okay, directly proportional to the temperature. So this is the Charles law. At constant pressure, जर प्रेशर कॉन्स्टंट राहत असेल तर व्हॉल्यूम जे आहे ना ते इनवर्स सॉरी डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. आता हे आपण चार्ल्स लॉ जो आहे तो आयडियल गॅस इक्वेशन वरून देखील काढू शकतो. आयडियल गॅस इक्वेशन काय बघा, तर आयडियल गॅस इक्वेशन आपण बघितलंय दॅट इज PV इज इक्वल टू NRTI. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर P कॉन्स्टंट झाला, NR देखील कॉन्स्टंट झाला, आणि P आणि NR कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, टेम्परेचर येणार. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असणार. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, इफ टेम्परेचर इज डबल्ड व्हॉल्यूम इज ऑल्सो डबल्ड, टेम्परेचर इज मेड हाफ व्हॉल्यूम ऑल्सो बिकम हाफ. म्हणजे प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम टेम्परेचरवर डिपेंड असतं. ओके, प्रेशर कॉन्स्टंट असेल, गॅसवरचं प्रेशर कॉन्स्टंट असेल तर टेम्परेचर वाढत जाईल, तसं त्याचं काय होणार आहे, व्हॉल्यूम वाढत जाणार आहे. ओके, सो इथं आपण लिहू शकतो की ऍट कॉन्स्टंट प्रेशर
एट कॉन्स्टेंट प्रेशर काय होणार आहे, फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे टेम्परेचर जे आहे ते फक्त टेम्परेचर नाहीये, तर हे कसलं आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर म्हणण्यापेक्षा ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणा. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, केल्विन मध्ये असणार टेम्परेचर, म्हणजे 200 केल्विन, 500 केल्विन, 700 केल्विन हे काय आहेत, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहेत. आणि ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय असतं, 0 केल्विन. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन असतं, आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे केल्विन मध्ये असणार टेम्परेचर. सो ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय येणार आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर येणार आहे. अँड देअरफोर आपण इथं असं लिहू शकतो की फी वन बाय फी टू इज इक्वल टू काय येणार आहे, टी वन बाय टी टू. ओके, सो दिस इज द चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ जो आहे तो कॉन्स्टंट प्रेशरशी रिलेटेड आहे. ऍक्च्युली याचा मिनिंग काय होतो बघा, वन्स अगेन हे बघा, सपोज अशा प्रकारे एक सिलिंडर आहे आणि याला हा फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. ओके, दिस इज द पिस्टन. इंजेक्शन माहित आहे ना, इंजेक्शन मध्ये अशा प्रकारे सिलिंडर असतं आणि वर खाली मूव्ह करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड एज पिस्टन. पिस्टन आणि बाहेरचं काय असतं, सिलिंडर असतं. आता यस, पिस्टन वर काय करायचं आहे, सर्टन वेट ठेवायचं आहे, सर्टन वेट काहीतरी. या वेटमुळे काय होणार आहे, या गॅसवरचं प्रेशर क्रिएट होणार आहे. म्हणजे गॅसवरचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे, या पिस्टनवर ठेवलेलं वेट. ओके, प्रेशर बरोबर काय असतं, पिस्टनवर ठेवलेलं वेट, दॅट इज इक्वल टू एमजी डिवायडेड बाय पिस्टनचा एरिया. पिस्टनचा एरिया काहीतरी असेल ना, प्रेशर म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया असतं. फोर्स म्हणजे काय ठेवणार आहे, पिस्टनवर ठेवलेला वेट डिवायडेड बाय एरिया. हा प्रेशर काय होणार आहे, या गॅसवर ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, आता हे वेट अजिबात आपण चेंज करणार नाही, म्हणजे गॅसचं प्रेशर अजिबात चेंज होणार नाही. आता याला आपण बॉटम कडून हीट सप्लाय केली. ओके, या सिलेंडरला आपण हीट दिली, तर ही हीट कुणाला जाणार आहे, गॅसला जाणार आहे. ओके, आता गॅसला हीट दिल्यानंतर गॅसचं टेम्परेचर वाढणार, तर टेम्परेचर वाढलं की ऑटोमॅटिकली काय होतं, याचं व्हॉल्यूम देखील वाढतं. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत वाढत जाईल, तसं हा पिस्टन जो आहे तो काय होणार आहे, बाहेर 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 सरकत जाणार आहे. इट विल कंटिन्युअसली मूव इन आउटवर्ड डायरेक्शन. तर इथं प्रेशर गॅसवरच काय लागलंय, कॉन्स्टंट राहायला लागलेलं आहे. लक्षात आलं का, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस कशी असते लक्षात आलं का, तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये काय होणार आहे, सिलिंडर पिस्टन अरेंजमेंट असणार आहे. वन सेकंड बघा, डायग्राम अशी असणार, दिस इज द सिलिंडर, दिस इज द पिस्टन, जो पिस्टन आत बाहेर मूव होऊ शकतो. ओके, आणि या पिस्टनवर सर्टन अमाऊंट ऑफ वेट आपण प्लेस करणार आहे. वेट प्लेस केलं की याच्यामुळे काय होणार आहे, गॅसवर प्रेशर क्रिएट होणार आहे. आता इथं वेट अजिबात आपण पिस्टनवरचं वेट अजिबात चेंज करणार नाही, म्हणजे गॅसवरचं प्रेशर अजिबात चेंज होणार नाही. गॅसवर प्रेशर कंटिन्युअसली आहे तेवढं राहणार. आता या सिलिंडरला आपण हीट दिली तर गॅसचं टेम्परेचर वाढणार, आणि गॅसचं टेम्परेचर वाढलं की हा पिस्टन काय होतो, बाहेर बाहेर, जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतो, हा गॅस एक्सपांड व्हायला लागतो आणि हा पिस्टन बाहेर सरकतो. टेम्परेचर ज्यावेळी डबल होते त्यावेळी याचं व्हॉल्यूम देखील एक्झॅक्टली डबल झालेलं असते. टेम्परेचर ज्यावेळी ट्रिपल होते त्यावेळी व्हॉल्यूम देखील काय झालेलं असते, ट्रिपल झालेलं असते. आणि म्हणून काय म्हटलं जातं, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर असणार आहे. ओके, सो दिस इज द चार्ल्स लॉ. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर काय येतं, फी वन बाय फी टू इज इक्वल टू काय येणार आहे, टी वन बाय टी टू येणार आहे. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. आता याच्यानंतर याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन इज लाइक दिस. A gas at 27 degree Celsius in a cylinder has volume 4 liter. Okay, and pressure 100 Newton per meter square. It is heated at a constant volume. Just a minute. It is heated at a constant volume. ऐवजी काय करूया, इथं कॉन्स्टंट
प्रेशर घेऊया, आपण थोडंसं चेंज करूया इथं. इट इज हिटेड ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर सो दॅट टेम्परेचर बिकम 127 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट न्यू व्हॉल्यूम. ओके, सो दिस इज द क्वेश्चन. गॅस इज ऍट 27 डिग्री सेल्सिअस हॅज द व्हॉल्यूम 4 लिटर. म्हणजे बघा, इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 27 प्लस 273 म्हणजे किती होणार हे 300 केल्विन. हे सुरुवातीचं टेम्परेचर आहे. सुरुवातीचं व्हॉल्यूम दिलेलं आहे दॅट इज इक्वल टू 4 लिटर. आणि सुरुवातीचं प्रेशर दिलेलं आहे P1 इज इक्वल टू 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता काय केलंय, इट इज हिटेड ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे प्रेशर जे आहे ते काय करायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. प्रेशर इज टू बी केप्ट ऍज इट इज कॉन्स्टंट सो दॅट टेम्परेचर बिकम 127. टेम्परेचर T2 जे आहे ना ते किती होत आहे, 127 डिग्री सेल्सिअस होत आहे. पुन्हा एकदा सांगतोय मी इथं, कॅल्क्युलेशन मध्ये टेम्परेचर जे घ्यायचं आहे ते केल्विन मधलंच टेम्परेचर घ्यायचं, डिग्री सेल्सिअस मधलं घ्यायचं नाही. तर 127 चं केल्विन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी 273 ऍड करायला पाहिजे, म्हणजे हे होणार आहे 400 केल्विन. ओके, 400 केल्विन म्हणजे टेम्परेचर जे आहे ते काय झालंय, 300 केल्विनचं 400 केल्विन झालंय. तर व्हॉल्यूम काय होईल, ओके, फायनल व्हॉल्यूम काढायचं आहे, न्यू व्हॉल्यूम. व्हेरी सिम्पल. आता याच्यामध्ये काय होणार बघा, बाय चार्ल्स लॉ, काय होणार आहे, V1 बाय V2 इज इक्वल टू येणार आहे T1 बाय T2. सो V1 इनिशियल व्हॉल्यूम आहे 4 लिटर, फायनल व्हॉल्यूम लिटर मध्येच मी काढणार आहे. T1 आहे दॅट इज इक्वल टू 300 केल्विन आणि T2 आहे दॅट इज इक्वल टू 400 केल्विन. 0000 गेट कॅन्सल अँड देअर फॉर फायनल व्हॉल्यूम V2 इज इक्वल टू काय येणार आहे, 4 × 4 दॅट इज 16 डिवायडेड बाय 3. आता बघा, व्हॉल्यूम जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. मग टेम्परेचर जर वाढलं, 300 चं 400 झालंय ना, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम देखील वाढायला पाहिजे. म्हणजे किती होणार बघा, 5.33 लिटर येणार आहे. म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम 4 लिटर होतं, आता ते काय होणार आहे, 5.33. म्हणजे टेम्परेचर बघा 4/3 टाइम झालंय, तर व्हॉल्यूम देखील 4/3 टाइम्स होणार आहे. 4 × 4/3 टाइम्स 16/3. ओके, सो दिस इज द चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ का आहे, कॉन्स्टंट प्रेशर से रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू कॉन्स्टंट प्रेशर. वन मोर क्वेश्चन बघूया चार्ल्स लॉ से रिलेटेड. एअर इज फिल्ड इन अ कंटेनर ऑफ 333 केल्विन. कॅल्क्युलेट द टेम्परेचर अप टू विच इट शुड बी हिटेड सो दॅट 1/3 ऑफ एअर मे एस्केप आउट ऑफ द वेसेल. क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. काय क्वेश्चन मध्ये दिलंय बघा, एअर इज फिल्ड इन अ कंटेनर ऑफ 333 केल्विन, म्हणजे इनिशियल टेम्परेचर केल्विन मध्येच तुम्हाला दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द टेम्परेचर अप टू विच इट शुड बी हिटेड, म्हणजे फायनल टेम्परेचर काढायचं आहे सो दॅट 1/3 ऑफ एअर मे एस्केप आउट ऑफ द वेसेल. आता इथं जो कंटेनर आहे, या कंटेनरवर सपोज कंटेनर का आहे असा या पद्धतीनं एअरनं काटोकाट भरलेला आहे, ओपन कंटेनर आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये अप टू द एंड ऑफ द कंटेनर काय असणार आहे, इथं एअर असणार आहे. ठीक आहे, आणि या एअरवर ऍक्ट होणारा प्रेशर म्हणजे कुठला असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे या कंटेनरला हिट केल्यावर काय होणार आहे, ही एअर जी आहे ती एक्सपांड होणार आणि या प्रोसेसमध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय चेंज होणार नाही. म्हणजे बाहेरून एअरवर ऍक्ट होणार जे प्रेशर असणार आहे, म्हणजे कंटेनरच्या एअरवर बाहेरून ऍक्ट होणारा प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर काय चेंज होत नाही. सो दिस इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस.
प्रेशर प्रोसेस असणार आहे. आता बघा, टेम्परेचर आपण जर याचं या कंटेनरचं वाढवत नेलं, याला हीट दिली आणि याचं टेम्परेचर वाढवत नेलं, तर टेम्परेचर वाढवल्यावर काय होणार आहे, एअर एक्सपांड होत जाणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं. म्हणजे टेम्परेचर वाढत गेलं की व्हॉल्यूम वाढत जाणार, आणि व्हॉल्यूम वाढलं की काय होणार आहे, एक्स्ट्रा झालेलं जे व्हॉल्यूम आहे ते काय होणार आहे, वेसेल मधून बाहेर पडणार आहे. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की 1/3 ऑफ एअर एस्केप आउट ऑफ द वेसेल, 1/3 बाहेर जाते. म्हणजे सपोज इनिशियल व्हॉल्यूम फी वन इज इक्वल टू फी असेल, तर फायनल व्हॉल्यूम किती व्हायला पाहिजे, फी प्लस फी बाय 3 व्हायला पाहिजे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जर फी असेल तर 1/3 बाहेर पडणार. 1/3 बाहेर पडण्यासाठी एकूण व्हॉल्यूम किती व्हायला पाहिजे, फी प्लस फी बाय 3 म्हणजे 4 फी बाय 3 व्हायला पाहिजे फायनल व्हॉल्यूम. लक्षात येते का? म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम फी असणार, ते हीट केल्यानंतर 4 फी बाय 3 जर झालं तर त्याच्यामधलं कंटेनर मध्ये परत ऍज इट इज किती राहणार आहे, फीच राहणार. कारण कंटेनरचं जेवढं कंटेनरचं व्हॉल्यूम फिक्स्ड असणार ते काय चेंज होऊ शकत नाही, बाकीचं फी बाय 3 जे आहे ना ते काय होणार, बाहेर पडणार. हे लक्षात येते का? बघा हे बघा, गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, कंटेनरचं व्हॉल्यूम असतं. सुरुवातीला जो गॅस किंवा एअर जी आहे ती पूर्ण कंटेनर मध्ये आहे, म्हणजे त्या गॅस किंवा एअरचं व्हॉल्यूम सुरुवातीला किती असणार, फी असणार. आता टेम्परेचर वाढवल्यावर काय होणार, गॅस एक्सपांड होणार. एक्सपांड झाल्यावर जे एक्सपांड झालेलं एक्स्ट्राचं व्हॉल्यूम जे आहे ना ते काय होणार आहे, सिलिंडर मधून बाहेर पडणार आहे. म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम फी असेल आणि नंतर व्हॉल्यूम जर 4 फी बाय 3 झालं तर किती एक्स्ट्रानं मास वाढणार आहे, फी बाय 3 न वाढणार आणि वाढलेलं मास बाहेर पडणार आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जर फी असेल ना तर फायनल व्हॉल्यूम किती व्हायला पाहिजे, फी प्लस फी बाय 3 व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे 4 फी बाय 3 व्हायला पाहिजे, तरच काय होणार आहे, जे एक्सपांड झालेलं मास जे आहे ते काय होणार आहे, वेसेल मधून बाहेर पडणार. म्हणजे वेसेल मधून काय होणार आहे, एस्केप होणार आहे. लक्षात येते? मग आता बाय चार्ल्स लॉ, बाय चार्ल्स लॉ काय होणार बघा, दॅट इज फी वन बाय फी टू इज इक्वल टू काय येणार आहे, टी वन बाय टी टू येणार आहे. इथं व्हॅल्यूज प्लेस करूया. फी वन म्हणजे येणार आहे फी, फी टू येणार आहे 4 फी बाय 3, टी वन इज इक्वल टू 333 केल्विन, टी टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हिअर फी अँड फी गेट कॅन्सल, सो टी टू एलएचएस ला घेऊया. टी टू इज इक्वल टू काय येणार आहे, 4 बाय 3 आरएचएस ला जाणार, मल्टीप्लाय होणार 4 बाय 3 इंटू 333, म्हणजे फायनल आन्सर होणार आहे 3 ने याला डिवाइड केलं तर 111 येणार. 111 इंटू 4 दॅट इज 444 केल्विन फायनल टेम्परेचर व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे 333 केल्विनचं टेम्परेचर ज्यावेळी 444 आपण करणार त्यावेळी काय होणार आहे, 1/3 ऑफ एअर त्या वेसेलमधली 1/3 ऑफ एअर काय होणार आहे, त्या वेसेलमधून बाहेर पडणार आहे. कारण व्हॉल्यूम फीचं 4 फी बाय 3 होणार, परत पुन्हा एकदा वेसेलमध्ये फी एवढीच शिल्लक राहणार आणि बाकीची एक्स्ट्रा फी बाय 3 जी आहे ती काय होणार आहे, वेसेलमधून बाहेर पडणार आहे. ओके, आता आपल्याला थर्ड गॅस लॉ बघायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज गे लुसॅक्स लॉ. ओके, इट इज द गे लुसॅक्स लॉ. आतापर्यंत आपण गॅस लॉस, आता गॅस से रिलेटेड 3 इम्पॉर्टंट पॅरामीटर कुठले आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. दीज आर द 3 इम्पॉर्टंट पॅरामीटर. आणि हे 3 इम्पॉर्टंट पॅरामीटर डिफाईन केले की गॅसची स्टेट डिफाईन होते. लक्षात घ्या, म्हणजे गॅस कुठल्या स्टेटला आहे, म्हणजे गॅस कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी, गॅसची स्टेट कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी आपल्याला त्याचं प्रेशर काय आहे, व्हॉल्यूम काय आहे आणि टेम्परेचर काय आहे, या 3 गोष्टी सांगाव्या लागतील. आता बॉयल्स लॉ मध्ये आपण काय बघितलं की टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यावर काय होते, टेम्परेचर कॉन्स्टंट असलं तर काय होणार आहे, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की कॉन्स्टंट प्रेशरला काय होणार, कॉन्स्टंट प्रेशरला काय होणार आहे, दॅट इज व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येणार आहे. आता गे लुसॅक्स लॉ जो आहे तो आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम्स रिलेटेड. म्हणजे एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम आपण जर कॉन्स्टंट ठेवलं आणि टेम्परेचर चेंज केलं तर काय होणार आहे. ओके, तर त्याचं स्टेटमेंट कसं येणार बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम
at constant volume and fixed mass of gas at constant volume and fixed mass of gas, pressure of gas is directly proportional to its temperature. Okay. म्हणजे इथं काय होणार बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता पुन्हा एकदा हे जे टेम्परेचर आहे ते कुठलं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर, हे महत्वाचं आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, केल्विन मधलं टेम्परेचर. तर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येतं, टेम्परेचर येतं. पुन्हा एकदा हे बघा, हे सगळे जे तिन्ही लॉज जे आहेत ते आयडियल गॅस इक्वेशन वरून आपण काय करू शकतो, थिंक करू शकतो. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ऍक्च्युली पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे तीन गॅस लॉज वरून तयार झालेलं आहे. हे कुठून आलं, हे बाय युझिंग थ्री गॅस लॉज. म्हणजे अगोदर कुणाची डिस्कवरी झाली, गॅस लॉची, म्हणजे बॉइल्स लॉ डिस्कवर झाला, त्याच्यानंतर चार्ल्स लॉ डिस्कवर झाला, त्याच्यानंतर गे लुसॅक्स लॉ डिस्कवर झाला, आणि त्याच्यावरून काय झालेलं आहे, आयडियल गॅस इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, हे आयडियल गॅस इक्वेशन जर माहिती असलं आपल्याला, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर एनआरटी कॉन्स्टंट राहणार, आणि एनआरटी कॉन्स्टंट म्हणजे पीव्ही कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला पीव्ही कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. आता जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी एनआर, आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर एनआर कॉन्स्टंटच असतं, सो पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी येतं. लक्षात येत आहे. सो देअरफोर इथं आपण लिहू शकतो की पी वन बाय पी टू इज इक्वल टू एनआर आहे, दॅट इज इक्वल टू टी वन बाय टी टू एनआर आहे. पी वन बाय पी टू इज इक्वल टू एनआर आहे टी वन बाय टी टू. सो दिस इज द गे लुसॅक्स लॉ. सो अकॉर्डिंग टू गे लुसॅक्स लॉ काय होते बघा, टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढते. ठीक आहे. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असते कशी नेमकी, लक्षात घ्या. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे एक कंटेनर आहे की जो काय झालेला आहे, सगळ्या बाजूनं फिक्स आहे, सगळ्या बाजूनं कम्प्लिटली क्लोज आहे. बघा, हा एक कंटेनर आहे, दिस इज अ कंटेनर. आतमध्ये काय आहे, गॅस आहे, आणि हा जो कंटेनर आहे तो सगळ्या बाजूने कम्प्लिटली क्लोज आहे, म्हणजे आतली एअर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची एअर आत येऊ शकत नाही. आता इथं गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ना, ते व्हॉल्यूम कॉन्स्टंटच राहणार ना, कारण कंटेनर फिक्स्ड साईजचा आहे, तो चेंज होत नाहीये, त्याच्यामुळे व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. आता सपोज याला काय केलं, आपण एक प्रेशर गेज बसवलं, जेणेकरून आतल्या गॅसचं प्रेशर किती आहे मेजर करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, प्रेशर गेज बसवलेलं आहे. आणि याला काय केले, आपण हीट द्यायला चालू केली. आता कंटेनरला हीट द्यायला चालू केल्यानंतर काय होणार आहे, या गॅसचं टेम्परेचर वाढत जाणार आहे. आता इथं टेम्परेचर वाढत असताना गॅसचं व्हॉल्यूम वाढू शकतं का, नाही, कारण कंटेनर काय आहे, फिक्स्ड व्हॉल्यूमचा आहे, कंटेनरला कुठंच ओपनिंग नाहीये, त्याच्यामुळे कंटेनर मधलं व्हॉल्यूम ऑफ गॅस जे आहे ना, आहे तेवढं राहणार आहे. आता इथं काय होणार, गॅसचं टेम्परेचर वाढत जाईल, तसं काय होतं, या प्रेशर गेजचं रिडिंग पण वाढत जाते, म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं, प्रेशर वाढत जातं. ओके, सो व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल, एका फिक्स्ड व्हॉल्यूमच्या कंटेनरमध्ये गॅस भरला, ओके, कंटेनर कम्प्लिटली क्लोज केला आणि कंटेनरला हीट दिली, म्हणजे गॅसला हीट दिली, तर काय होतं, आतलं प्रेशर ऑफ द गॅस जे आहे ते कंटिन्युअसली काय होतं, वाढत जातं. याला म्हणायचं गे लुसॅक्स लॉ. तर गे लुसॅक्स लॉ काय सांगतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर डबल केलं तर प्रेशर डबल होणार, टेम्परेचर ट्रिपल केलं तर प्रेशर देखील काय होणार आहे, ट्रिपल होणार आहे. वन्स अगेन, दिस इज ऍब्सोल्यूट टेम्परेचर, हे लक्षात ठेवा. ओके, तर याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन इज लाइक दिस, द प्रेशर ऑफ ए गॅस फिल्ड इन अ क्लोज्ड वेसेल इनक्रीजेस बाय 0.4%. बघा,
क्वेश्चन मध्ये काय दिलंय, प्रेशर ऑफ द गॅस फिल्ड इन अ क्लोज्ड वेसेल इन्क्रीज्ड बाय 0.4%. प्रेशर जे आहे ते 0.4% वाढलंय. आता ही इन्फॉर्मेशन कशी लिहिणार आपण? तर इनिशियल प्रेशर सपोज P1 असेल आणि फायनल प्रेशर P2 असेल. तर बघा, पर्सेंटेज इन्फॉर्मेशन बघा, इनिशियल प्रेशर जर 100% असेल, बघा P1 म्हणजे काय लिहिणार, 100 लिहिणार, 100% असेल तर काय होणार आहे, प्रेशर इज इन्क्रीज्ड बाय 0.4%, म्हणजे फायनल किती होणार आहे, 0.4% होणार आहे. लक्षात येते का बघा, 0.4% वाढणं म्हणजे इनिशियल जर 100 असेल तर फायनल किती होणार आहे, 100.4% होणार आहे. ओके, तर हे P2/P1 चा रेशियो या पद्धतीने आपल्याला मिळाला. व्हेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड बाय 1°C, म्हणजे टेम्परेचर जे आहे ते काय केल्यावर, इन्क्रीज केल्यावर एवढं पर्सेंटेज ना प्रेशर वाढते. T2 इज इक्वल टू काय करणार आहे आपण, T1+1 करणार. म्हणजे टेम्परेचर 1°C ने वाढवलं, आता 1°C म्हणजेच काय असतं, 1 केल्विन. ओके, 1°C इन्क्रीज, इन्क्रीज म्हणूया, 1°C ने झालेली इन्क्रीज म्हणजे काय असतं, 1 केल्विन ची इन्क्रीज असतं. लक्षात घ्या, ठीक आहे. तर टेम्परेचर 1 केल्विन ने इन्क्रीज केल्यावर प्रेशर जे आहे ते काय होतंय, 0.4% वाढतंय. तर ही इन्फॉर्मेशन आपण या पद्धतीने लिहिलेली आहे. ओके, आता सोल्युशन कसं येणार बघा. आता हा कम्प्लिटली क्लोज्ड वेसेल आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इट इज अ क्लोज्ड वेसेल. क्लोज्ड वेसेल म्हणजे काय येणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर काय करणार आहे आपण, गे लुसॅक्स लॉ युज करणार आहे. सो बाय गे लुसॅक्स लॉ काय होणार आहे, दॅट इज P1/P2 इज इक्वल टू होणार आहे, दॅट इज T1/T2. याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया. ओके, आता हे P2/P1 आहे. P1/P2 म्हणजे 100.4 लिहावं लागेल, इज इक्वल टू T1 ऍज इट इज T1 लिहितो. आणि T2 च्या ठिकाणी काय प्लेस करतो, T1+1 करतो. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इनिशियल टेम्परेचर म्हणजे T1 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो देअरफोर 100 T1+100 इज इक्वल टू काय येणार आहे, 100.4 T1 येणार आहे. अँड देअरफोर हे 100 T1 राईट हँड साईडला जाईल, सबट्रॅक्ट होईल. सो 100 इज इक्वल टू 100.4 T1 - 100 T1, दॅट इज इक्वल टू 0.4 काय येणार आहे, T1 येणार आहे. डायरेक्ट सबट्रॅक्शन केलेलं आहे, बरोबर आहे ना. 100 T1 RHS ला गेलं, 100.4 T1 - 100 T1 म्हणजे 0.4 T1 राहणार आहे. सो देअरफोर टेम्परेचर T1 येणार आहे 100 / 0.4 किंवा 1000 / 4 असं आपण लिहू शकतो. तर टेम्परेचर T1 येणार आहे, दॅट इज 250 केल्विन. सो इनिशियल टेम्परेचर 250 केल्विन असलं पाहिजे. ओके, सो दॅट इज द आन्सर. आता इथं टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर प्रेशर वाढतेच का, कमी का होत नाही, याचं रिझन असं आहे, लक्षात घ्या. जास्त टेम्परेचर वाढवलं ना की आपण काय करतोय, टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण त्याला हीट एनर्जी देतोय. म्हणजे दिलेली हीट एनर्जी काय होणार आहे, त्या गॅस मॉलिक्युलला मिळणार. आणि गॅस मॉलिक्युलला हीट एनर्जी मिळाली म्हणजे गॅस मॉलिक्युलला एनर्जी मिळाली की त्यांचं काय होतं, कायनेटिक एनर्जी वाढते. बघा, टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल इन्क्रीजेस. आता कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल इन्क्रीज झाल्यावर काय होणार, हे मॉलिक्युल जे आहेत ते वॉलवर जास्त व्हेलॉसिटीने आदळणार पूर्वीपेक्षा, बरोबर ना. कायनेटिक एनर्जी वाढली की ते जास्त व्हेलॉसिटीने वॉलवर आदळणार, आणि जास्त व्हेलॉसिटीने वॉलवर आदळ की काय होणार आहे, जास्त प्रेशर क्रिएट होणार. कारण प्रेशर कशामुळे क्रिएट होतं सांगा, प्रेशर इज प्रोड्युस्ड ड्यू टू द कोलिजन ऑफ मॉलिक्युल विथ द वॉल ऑफ द कंटेनर, याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं. म्हणजे मॉलिक्युल कंटेनरच्या वॉलवर काय होतात, आदळतात, कोलिजन करतात, आणि त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं. ते जास्त स्पीडनं आदळायला लागले तर काय होणार आहे, जास्त प्रेशर क्रिएट होणार. कमी स्पीडनं आदळायला लागले तर कमी स्पीड क्रिएट होणार आहे,
बरोबर, म्हणजे टेम्परेचर वाढवलं की काय होते, मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते, मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी वाढते, आणि त्याच्यामुळे ते काय होतात जास्त व्हेलॉसिटीने कंटेनरच्या वॉलवर आदळायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जास्त प्रेशर क्रिएट होणार. ओके, सो दॅट इज द रिझन व्हाय व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं की प्रेशर इन्क्रीज होत याच्यामुळं. आता याचा पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा असेल तर काही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मधल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला स्टडी कराव्या लागतील. या इम्पॉर्टंट टर्म्स काय आहेत बघा. इम्पॉर्टंट टर्म्स तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, फर्स्ट टर्म आहे दॅट इज वन मोल म्हणजे काय. वन मोल ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे काय. वन मोल, तर लक्षात घ्या वन मोल ऑफ एनी सबस्टन्स, वन मोल ऑफ सबस्टन्स किंवा गॅस इज इक्वल टू 6.022 इंटू 10^23 मॉलिक्युल्स ऑफ दॅट सबस्टन्स. लक्षात येते का बा, कुठल्याही सबस्टन्सचा एक मोल म्हणजे काय, ज्यावेळी एवढे मॉलिक्युल आपण एकत्र आणणार एखाद्या सबस्टन्सचे किती 6.022 इंटू 10^23 एक्झॅक्टली, त्यावेळी बरोबर काय होतो त्या सबस्टन्सचा एक मोल तयार होतो. तर एक मोल म्हणजे 6.022 इंटू 10^23 मॉलिक्युल्स ऑफ दॅट सबस्टन्स. ओके, व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. वन मोल म्हणजे काय असतं, 6.022 इंटू 10^23 मॉलिक्युल्स. लक्षात आलं का बघा, दॅट इज द वन मोल. सेकंड इम्पॉर्टंट टर्म आहे दॅट इज मोलर मास म्हणजे काय. सेकंड टर्म मोलर मास, ज्याला आपण इथं सिम्बॉल जे आहे ते म्यू सिम्बॉल वापरणार आहे मोलर मास. तर हे मोलर मास म्हणजे काय असतं, तर मास ऑफ सबस्टन्स ऑफ वन मोल किंवा मास ऑफ वन मोल सबस्टन्स. मास ऑफ वन मोल सबस्टन्स इज मोलर मास. बघा, म्हणजे एका सबस्टन्सचे एवढे मॉलिक्युल आले 6.022 इंटू 10^23 मॉलिक्युल्स आले तर काय होणार आहे, त्या मॉलिक्युलमुळे काहीतरी मास क्रिएट होणार ना. मॉलिक्युल म्हणजे त्यांना काहीतरी मास असणार आहे आणि त्यालाच काय म्हणणार आपण मोलर मास असं म्हणणार आहे. आता हे मोलर मास कसं काढतो आपण लक्षात घ्या. मोस्टली तर मोलर मास इज इक्वल टू असणार आहे, मोलर मास इज इक्वल टू असणार आहे मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम. मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम सिंपल मेथड आहे मोलर मास कॅल्क्युलेट करायची. ओके, फॉर एक्झाम्पल वन मोल हायड्रोजन, हे बघा एक्झाम्पल वन मोल हायड्रोजन म्हणजे किती होणार बघा, दॅट इज वन मोल हायड्रोजन मीन्स 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. एक मोल हायड्रोजन म्हणजे 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन होणार आहे. तसं वन मोल हेलियम म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 4 ग्रॅम ऑफ हिलियम असणार आहे. ओके, वन मोल नायट्रोजन म्हणजे किती असणार आहे, दॅट इज 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन असणार आहे. किंवा वन मोल ऑक्सिजन म्हणजे किती असणार आहे, तर 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन असणार आहे. ओके, किंवा वन मोल H2O वॉटर म्हणजे काय असणार आहे, 18 ग्रॅम्स असणार आहे. लक्षात येते का बघा. ओके, किंवा वन मोल कार्बन मोनॉक्साईड म्हणजे किती होणार, वन मोल कार्बन मोनॉक्साईड
ओके तर हे किती होणार बघा, 1 मोल कार्बन मोनॉक्साइड म्हणजे 28 ग्रॅम होणार ना, 28 ग्रॅम होत एक्झॅक्टली. त्याच्यानंतर 1 मोल कार्बन डायऑक्साइड म्हणजे किती होणार आहे, 64 ग्रॅम होणार आहे. बरोबर, O2 म्हणजे 32 आणि कार्बनच मोलर मास किती येणार बघा, कार्बनच 12 येणार आहे. 12 + 32 म्हणजे काय येणार आहे, 64 ग्रॅम येणार आहे. तर या पद्धतीनं मोलर मास तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, लक्षात येत आहे. सो 1 मोल H2 म्हणजे काय येणार आहे, 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. 1 मोल हिलियम म्हणजे 4 ग्रॅम ऑफ हिलियम असणार. म्हणजे थोडक्यात हे 2, 4, 28, 32 आपण जर बघितलं ना, हे तर काय आहेत, मॉलिक्युलर वेट्स आहेत. लक्षात घ्या, काय आहेत, मॉलिक्युलर वेट्स आहेत. लक्षात येत आहे, म्हणजे मॉलिक्युलर वेट आपण डायरेक्टली ग्रॅम मध्ये घेतले की तुम्हाला काय मिळणार आहे, मोलर मास त्या सबस्टन्स. म्हणजे 1 मोल म्हणजे किती ग्रॅम हे तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल. 1 मोल म्हणजे किती ग्रॅम, म्हणजे बरोबर 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन मध्ये बरोबर 6.022 × 10⁻²³ मॉलिक्युल्स असणार आहेत. किंवा 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मध्ये काय असणार आहेत, 6.022 × 10⁻²³ मॉलिक्युल्स असणार आहेत. ओके, लक्षात येत आहे. तर या दोन इम्पॉर्टंट टर्म आहेत, 1 मोल म्हणजे काय आणि मोलर मास म्हणजे काय. ओके,